आज आहे वाकडीला. वाकडीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि सर्व संतांच्या पालखीची या ठिकाणी आगमन होते. सर्व संत या ठिकाणी येतात. सर्व संतांच्या गाठी भेटी या ठिकाणी होतात. पालखी हे दृश्य आपण वाकडीतून बघत आहात. आता थोड्याच वेळामध्ये अगदी माझ्या समोर बघत आहात त्या रिंगणामध्ये पोलिसांनी रिंगण केलेलं आहे. सुरक्षा देणी आहे. त्या रिंगणाच्या मधोमध ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालखी जाणार आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळात रिंगण कार्यक्रमाला वारीच्या निमित्ताने एका मोठ्या पटांगणामध्ये महामंडळाच्या बस थांबतात. त्याकरिता केलेली सुविधा तात्पुरती रेल्वे स्थळ झालेली आहे. आपल्या समोर बघू शकता वारकरी खो खो खेळत आहेत. विविध मैदानी खेळ खेळत आहेत. वाकडीचं रिंगण सर्व रिंगणामध्ये मोठं रिंगण म्हणून ओळख आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून व काल तर आम्हाला देशाच्या बाहेरील सुद्धा वारकरी या सोहळ्यामध्ये भेटले. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा वारीविषयीचा दृष्टिकोन आणि त्यांच्या भावना डिजिटल प्रवासच्या मार्फत जाणून घेतल्या. आता हा भव्य दिव्य जागतिक पातळीवरचा पंढरपूर वारीचा सोहळा विविध पारंपरिक वाद्य खेळ भाषा वेशभूषा हे सर्व काही कसलंही आमंत्रण असताना पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहे. हे दृश्य आपण वाकडीमधून बघत आहात. पंढरपूरच्या थोर सहलीकडे म्हणजे पंढरपूरच्या वेशीवर असलेलं हे ठिकाण तुकाराम महाराज असं म्हणतात की पांडुरंग हा वारकऱ्यांना भेटण्यासाठी पंढरपूरच्या वेशीवर उभा असतो.
पण त्याकरिता पंढरपूरला वारकरी म्हणून जावं लागतं, दिंडीमध्ये जावं लागतं, तेव्हाच पांडुरंगाचं दर्शन होतं। ग्रामीण भागातली आलेली जनता, शहरी भागातली आलेली जनता, शेती करणारे वारकरी, नोकरी करणारे वारकरी, व्यवसाय करणारे वारकरी, सर्व काही एकत्रित एका दिंडीत हे सर्व सामावलेलं आहे। विविध भूषाच्या पद्धती, विविध वेशभूषा, मात्र या वैष्णव पंथामध्ये आल्यावर सर्व काही गळून पडतं आणि सर्वजण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एकत्रित येतात। हा सोहळा आपण बघत आहोत। जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत आपल्याला डोक्यावर वारकऱ्यांची गांधी टोपी, मग पांढरा शुभ्र सदरा नेसलेले हे वारकरी माता भगिनी अबालवृद्ध हे सर्वच विठ्ठल नामाचा जयघोष करत आहेत। आणि रिंगणाच्या चारही बाजूनी शांततेने शिस्तीमध्ये वारकरी बसलेले आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी वारकरी बसलेले आहेत। त्यांना माऊलींच्या अश्वाचं, तुकाराम महाराज यांच्या पालखीचं, सर्व संतांच्या या ठिकाणी आज पालख्या येतात, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे इथे विविध खेळ खेळत असताना वारकरी सत्तर 80 वर्षाचे वृद्ध सुद्धा बालकाप्रमाणे या ठिकाणी धावतात, फुगड्या खेळतात, काय वर्णावा हा सुखला। माझ्याकडे शब्द नाही, हा असा भव्य सोहळा आहे याची अनुभूती दिंडीमध्ये आल्यावर किंवा या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यावरच होते। एक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक संस्कृतीचा हे दर्शन आहे, त्याचं नाव पंढरपूरची वारी आहे। आणि या वारीचा मी साक्षीदार आहे आणि डिजिटल प्रवाहाच्या मार्फत आपण बघतात। डिजिटल प्रवाहाने आळंदी देहूपासून प्रस्थानापासून तर पंढरपूरपर्यंत आपल्याला हे दृश्य दाखवण्याचं वचन दिलं होतं, ते आम्ही पूर्ण करत आहोत। वारीतील बारकावे सांस्कृतिक आध्यात्मिक छोट्या छोट्या गोष्टी आपणास आम्ही दाखवलेल्या आहेत, ज्या प्रेक्षकांनी त्या बघितल्या असतील ते www.dainikprabhat.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात, किंवा वारीतील सर्व व्हिडिओ बघण्याकरता प्रभात ऑनलाईन न्यूज या यूट्यूब
चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी परत येणार आहे. तोपर्यंत मी विष्णू सानप डिजिटल प्रवाहाच्या फेसबुक लाईव्ह साठी भाकरी येथून थांबतो. धन्यवाद.